आता नजर टाकूयात लोकल टू ग्लोबल पातळीवरील काही विशेष घडामोडींवर। कोकण रायगडसह मुंबईमध्ये पावसाचा धुमाकूळ सुरूच, सायन हिंदमाता परिसराला तळ्याचं स्वरूप। नागपूरमध्ये 6 जुलैला पडलेल्या पावसामुळे नवा विक्रम, नुकसान झालेल्यांना भरपाई देणार मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांची माहिती। भाजपच्या पृथ्वीराज देशमुखांनी अर्ज मागे घेतल्यानं विधान परिषद निवडणूक बिनविरोध, विधान परिषदेतील सभापती आणि उपसभापती पद दोन्ही काँग्रेसकडून जाण्याची चिन्ह। पावसामुळे दरड कोसळल्यानं सिंहगडचा रस्ता पुढील 4 दिवस बंद राहणार। संत ज्ञानेश्वरांची पालखी दिवे घाटातून सासवडकडे रवाना, वारकरी संप्रदाय भक्तिरंगात दंग। पावसामुळे एमएससीच्या परीक्षेला पोहोचू न शकलेल्या विद्यार्थ्यांची फेरपरीक्षा घेणार, मुंबई विद्यापीठाच्या निर्णयामुळे विद्यार्थ्यांना दिलासा। वर्षा पर्यटनासाठी गोव्याहून आंबोलीत आलेल्या युवकांनी शिवीगाळ केल्यानं सावंतवाडीमधील ग्रामस्थांनी दिला चोप, पोलिसांच्या मध्यस्थीनंतर पर्यटकांची सुटका। दिल्लीतील निर्भया सामूहिक बलात्कार आणि हत्या प्रकरणातील आरोपींची फाशी कायम, सुप्रीम कोर्टानं फेरविचार याचिका फेटाळली। उत्तर प्रदेशातील कुविख्यात डॉन मुन्ना बजरंगीची बागपत तुरुंगात गोळ्या झाडून हत्या, उत्तराखंडमधील गँगकडून हत्या झाल्याचा संशय। जपानमध्ये आबाळ फाटलं, भूकंपाचा सामना केल्यानंतर अतिवृष्टी झाल्यानं 100 जणांचा मृत्यू, सुमारे 20 लाख नागरिकांचं सुरक्षित स्थळी स्थलांतर।